नमस्कार मैत्रिणी मी आहे वैदेही आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या या चॅनलवरती बऱ्याचदा बघा आपल्या बाबतीत असं होतं की आपण स्वतःला कधी ॲक्सेप्टच करत नाही ॲक्सेप्ट करत नाही म्हणजे कसं तर ते तुम्हाला मी सांगते कधी कधी बघा आपल्या बाबतीत काय होतं ना की आपण असं कोणी ना कोणीतरी आपल्याला काही ना काहीतरी बोलत असतं कधी कधी काही, काही माणसं चांगलं बोलतात त्यावेळी आपण एकदम खुश असतो वा वा आपलंच आपल्याबद्दल आपलं कौतुक होत आहे वगैरे याबाबतीत पण ज्यावेळी आप कोणीतरी आपल्याला वाईट म्हणतं किंवा तू अशीच आहेस तुला रागच येतो किंवा तू सुंदर दिसत नाहीस मग तुझं तू उंचीने जास्त नाही आहेस तू बुटकीच आहेस तुला जेवणच नीट करता येत नाही वगैरे वगैरे असं बऱ्याचदा आपल्या बाबतीत ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या आपल्या कानावरती पडत असतात आणि ज्यावेळी आपल्याला दुसरं कोणी काहीतरी बोलतं त्यावेळी त्याचा आपल्याला जास्तीत जास्त फरक पडतो आपण त्या गोष्टीचा जास्तीत जास्त विचार करत राहतो बघा आपण एकटं कधीतरी घरामध्ये असू आणि आपण जरी काम करत जरी असलो अगदी जेवण बनवत असलो किंवा आणि काही करत असलो तरी पण आपल्या तरी डोक्यात असं येतं की ती व्यक्ती मला असं बोलली आहे आणि आपण त्याचा अति विचार करत राहतो की ती व्यक्ती मला अशी बोलली खरंच मी तशी आहे का मी एवढी वाईट आहे का किंवा मला नीट जेवण बनवता येत नाही का किंवा मी दिसायला सुंदर नाही आहे का असं बऱ्याचशा गोष्टी आपल्या मनामध्ये येत राहतात आणि त्याचा परिणाम आपल्या कामावरती किंवा आपल्या स्वतःच्या तब्येतीवरतीही होत असतो तर बघा तुम्ही अगदी तुम्हाला जेवण नीट येत असेल नसेल हे तुम्हाला माहिती असेल पण समजा आता बघा काही ज्या काही जी माणसं असतात ती तुमच्या उंचीवरती तुमच्या दिसण्यावरती असं काहीतरी वाईट बोलू शकतात आता नसाल तुम्ही दिसायला सुंदर किंवा नसेल तुमची उंची किंवा आणखीन पण बरंच काही नसेल तुमच्यात तेवढं पण तुम्ही ते स्वतःला ॲक्सेप्ट करायला शिकलं पाहिजे हा आता मी नाही आहे दिसायला सुंदर असं म्हणून पुढे जायला पाहिजे तुम्ही जास्त असं त्याचा विचार करत राहिलात ना तर तुम्हीचं तुमचं जे काम आहे ते तिथेच राहणार आहे आणि त्याचा परिणाम आपल्या पूर्ण परिवारालाही होत असतो अगदी तो डायरेक्टली जरी होत नसला तरी तो इनडायरेक्टली हा होत असतो तर तुम्ही जसे आहात तसेच राहा आणि मग लोक काय बोलतात ते बोलू देत याचा आपल्याला कधीच आपल्यावरती फरक पडणार नाही ह्याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे आपण ना स्वतःला अजूनही नावं ठेवत राहतो की मी असंच दिसतो मी अशीच आहे मी तशीच आहे लोकं मला जे बोलतात ना म्हणजे ते योग्यच आहे म्हणजे मी तशीच असणार आहे तर तुम्ही तसे नाही आहात तुम्ही स्वतःला स्वतःचं कौतुक करायला शिका दुसरे लोक तुमची तुमचं कौतुक करतील किंवा ह्याची वाट तुम्ही कधीच बघू नका तुम्ही स्वतःचं स्वतः कौतुक करा हा मी सुंदर आहे आणि मी खूप छान आहे मी स्वभावाने खूप छान आहे आणि बघा काही अशा स्त्रिया असतात की ज्यांना जरा कोणी काही वाईट बोललं की त्यांना खूप वाईट वाटतं आणि मग त्या रडायला सुरुवात करतात पण मला सांगा तुम्ही जर रडलात तर त्याचा काही फायदा होणार आहे का आता तुम्हाला एखादं कोणतरी बोललं की तुला जेवण नीट बनवता येत नाही आणि तुम्ही रडलात तर तुम्हाला रडण्याने काही तुम्हाला जेवण चांगलं बनवता येणार आहे का अगदी तुम्ही सुगरण होणार आहात का नाही ना मान्य आहे की आपण रडतो त्यावेळी आपलं जे दुःख असतं ते हलकं होतं पण हलकं जरी झालं तेवढ्यापुरतं असतं त्याच्यानंतर आपल्याला काहीच तसं प पडलेलं नसतं ना त्याच्यामुळे रडण्या रडावंसं वाटलं तर नक्की रडा पण ते तेवढ्यापुरतं रडा आणि नंतर पुन्हा एक नवीन सुरुवात करून तुम्ही तुमच्या कामाला लागा तुम्ही हे मान्य करा की हो तुम्हाला हे ॲक्सेप्ट करावंच लागेल सगळं हे आपल्यावरच असतं तुम्ही खूप सुंदर आहात असेच राहणार आहात कायम त्याच्यामुळे स्वतःची तारीफ करा आणि स्वतःमध्ये राहा नक्कीच आयुष्यात तुम्ही छान असे हॅप्पी राहणार आहात तर मैत्रिणी सकाळचा जो काही जे काही रुटीन असतं आपलं ते नेहमीप्रमाणे आपलं असतं त्यात काही वेगळं काही नसतं तर माझा नाश्ता वगैरे सगळं झालेलं आहे चवळीची चवळी आणि बटाटा अशी रसभाजी बनवली होती कारण की इतर भाज्या होत्या पण त्या, त्या आ, मला ते न म्हटलं की जाऊ देत ती चवळीची भाजी बनवली की पटकन होईल कुकरला लावलेलीच होती त्याच्यामध्ये ती पटकन झालेली आहे आणि सुटू तुम्ही बघितलं असाल कशी कपाटामध्ये झोपलेली होती ती म्हणजे ती झोपायला गेली होती खरं तर कारण की बाहेर पाऊस आहे म्हण म्हटल्यावरती आमच्या मॅडम तिकडे झोपायला जाणारच तर ती झोपली आणि काय झालंय की आजचा हा जो दिवस आहे मी आज लवकर उठलेली नाही आहे दररोज मी लवकर उठते पण आज उठलेली नाही आहे कारण की आदल्या दिवशी सॅटर्डे संडे आम्ही गावी होतो कारण की आता शेतीची आमची कामं सुरू झालेली आहेत आणि त्याच्यामुळे आम्ही गावी होतो तर जो तरवा काढणं म्हणा किंवा लावणी वगैरे हे सगळं काम चालू होतं आणि त्याच्यात आपल्याला कशी दररोज त्या कामाची सवय नसते जर एखाद्या कामाची आपल्याला सवय असेल तर आपल्याला काही आप वाटत नाही पण सवय नसते आणि काहीतरी आपण करायला गेलो की आपले हातपाय वगैरे वळतात तर आज तेच झालं आहे त्याच्यामुळे आज मी फारशी काही इतर कामं करणार नाही आहे काही रेग्युलर आपली जी नेहमीची कामं असतात ती जी करावीच लागतात ती मात्र मी इथे आज कामं केलेली आहेत बाकी इतर काही एक्स्ट्रा कामं मी आज केली नाही कारण की मला दमायला झालेलंच आहे त्याच्यामुळे म्हटलं की आज थोडी थोडी कामं करूया आणि आता इथे ही, ही सदाफुलीची जी झाडं आहेत त्यांना बऱ्याचशा अशा ना बिया आलेल्या आहेत म्हणजे त्या पूर्ण अशा तयार नाही झाल्यात पण बऱ्याच अशा आलेल्या आहेत काही काही अशा ना सुकलेल्या होत्या तर मी काय गेल्या की त्या बिया काढल्या आणि त्या कुंडीमध्ये टाकल्यात नाही काय होतं की त्या ज्या बिया असतात ना ते एकदम खाली पडतात आणि खाली तिकडे खाली झाडं रुजव रुजली ना की मग कोणीतरी ते घेऊन वगैरे जातो त्याच्यामुळे मी म्हटलं की मला अशी झाडं नाही भेटत मग आणि मला पूर्ण अशी सदापुलीची बाग जे आहे तर त्याच्यासाठी मी ह्या सगळ्या बिया ज्या आहेत ते जमा करत आहे तर सध्याचं जे आता रुटीन जे असतं ते नेहमीप्रमाणेच असतं त्यात का वेगळं असं काही नाही आहे बाहेर हलकासा पाऊस पडतो आहे आणि सॅटर्डे संडे तुम्हाला माहीत असेलच आम्ही बऱ्याचदा गावी असतो आणि इतर जे व्लॉग असतात ते तुम्हाला गोल्डनच्या चॅनलवरती पाहायला मिळतील जे आमची गावाकडची जी म जे काही मज्जा असते जे काही असतं सगळं ते त्याच्या व्लॉगमध्ये असतं त्याच्यामुळे माझ्या या चॅनलवरती फक्त मी डेली जे रुटीन असतं ते फक्त शेअर करत जाईन आय होप की तुम्हाला आजचा हा व्लॉग आवडला असेल आणि तुम्ही खूप रिक्वेस्ट करत होता त्याच्यामुळे मी व्लॉगला सुरुवात केली तर आ, असे सपोर्ट करत राहा मला तर आता आजचा दिवस काही फारसं जास्त काम नाही आपल्या व्हिडिओचं एडिटिंग करायचं फक्त आणि जेवण वगैरे काय झालेलंच आहे त्याच्यामुळे काही किचनमध्ये जायची काही आवश्यकता नाही आहे फक्त आता मला जी काही सफाई वगैरे आहे ती आहे करायची पण आज काही मी क करणार नाही आहे मी तुम्हाला आधीच सांगितलं की माझी एक्स्ट्रा जी काही कामं ती आज, आज मी करणार नाही आज थोडा मी आरामच करणार आहे कारण की खरंच हातपाय वगैरे आहेत आणि मला फारशी शेतीची लहानपणापासून कधी सवय नव्हतीच म्हणजे माझ्या माहेरी कधी मी झाल्यापासून तरी शेती नव्हती क केलेली त्याच्यामुळे मला शेतीबद्दल काही फारसं नव्हतं पण इकडे मला आकर्ष होतं आणि मला आवडतं ते शेतात जाऊन काम करायला वगैरे एक दिवस का होईना पण ते जायचं आणि थोडीफार मजा पण येते तिकडे सगळेजण असतात आणि सगळ्यांसोबत हे काम करायला खूप मजा वाटते तर तो जो ब्लॉग आहे तो गोल्डनच्या चॅनलवरती येणार आहे तर नक्कीच तुम्ही पहा आणि आजचा हा ब्लॉग मी इथेच एंड करत आहे तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तिथपर्यंत मस्तार आणि मजेत राहा ब बाय